आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझा तर विश्वासच बसत नाहीये. आप्पासाहेबांनी सगळ्यांना एकत्र बोलावलं म्हटल्यावर मला वेगळीच शंका आली होती आणि आप्पासाहेबांनी वेगळाच बॉम्ब फोडलाय. हो ना, आप्पासाहेबांनी यावेळी जरा जास्तच घाई केली नाही का? संजीवनीचं स्पीड काय कमी आहे का? तिने तेवढा स्पीड लावलाय त्यामुळे आप्पासाहेबांनी स्पीड वाढवलाय. आश्चर्यच आहे बाई, आपण आल्या आल्या इतक्या गोष्टी करायला लागलो नव्हतो ना. मला हेही करायचंय तेही करायचंय पण घराबाहेरही पडलो नाही लोक आणि कंपनीत जाण्याचं तर आपल्या स्वप्नातही आलं नाही, त्यामुळेच आपल्या बाबतीत बहुतेक सगळं हळूहळू घडायला लागलं. आप्पासाहेबांनी कसलीही घाई केली नाही आपल्या बाबतीत. खरंय तुमचं, पण मला काय वाटतं माहितीये, आप्पासाहेब आपल्या बाबतीत जे करतात ना ते संजीवनीच्या बाबतीत नाही करणार. असं काही नाहीये. हो असंच आहे, ते तिला जास्त फेवर करतात. पण असं का वाटतंय तुला? कारण आप्पांच्या लेखी तिने खूप चुका केल्यात तरीही ते शांत आहेत, ह्याचा अर्थ काय? अगं किती चर्चा करताय तुम्ही, तुम्ही कितीही चर्चा केली तरी पण जे व्हायचंय तेच होणार आहे की नाही? हा, आणि त्यातूनही काही चांगलं झालंच तर उत्तमच आहे, नाहीतर मग या चर्चेला काही अर्थ आहे का? हो ऐ बरोबरच आहे. म्हणूनच काम करा, आपलं आयुष्य पोळपाट लाटणं आणि गॅस शेगडी एवढ्या पुरतच आहे. बरोबर आहे, त्याच गॅसच्या शेगडीवर आपलं आयुष्य जाऊन टाकू. आप्पा, अरे आप्पा, आप्पा, अरे काय करीतो तू? हा लोक ठिकाणावर आहे का तुझं? काहून माझ्या जीवाला तळतळायला लावितो तू? काय झालं आता अक्के? परत त्या पोरीच्या मुसक्या आवळ्या असं म्हणले होते मी तुला, तर तू तिला हुंदळ्याला रान मोकळं करून देऊ लागला. हा कोंबडी वाणी तिची मुंडी पिरगावून खुराडे टाकायचं सोडून दाणे टाकीतो तिला. हे बघ, मला हे सहन होत नाहीये. आधीच तिच्या मुसक्या आवळ वेसन घाल तिला, तिला बांधून ठेव नाही तर कोंडवाड्यात घाल. लई फडफड करून राहिली आहे ती, आधी सावर तिला सांगून ठेवी ते. अक्के,